नमस्कार, मी सुवर्णा जोशी. स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या वेगवान घडामोडी या बुलेटिनमध्ये बघूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रावर जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा पुनरुच्चार पवारांनी केला. तर मागच्या काही दिवसांपासून देशात इंधनाच्या दरामध्ये होत असलेल्या वाढीबाबतही त्यांनी भाष्य केलं. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही इंधन दरवाढ होतीये, त्यामुळे इंधन दरवाढ हे सरकारसाठी उत्पन्नाचं साधन झालंय असं म्हणत त्यांनी केंद्रावर घणाघात केला. ज्या ज्या राज्यांमध्ये विरोधी सरकार आहे त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार म्हणजेच भाजप करत आहे असा आरोप शरद पवारांनी केला. पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यासोबतच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी घेतली, त्यांची कार्याची आणि कामाची पद्धत वेगळी आहे. एखादं संकट आल्यावर निर्णय घेणारा माणूस हा एका ठिकाणी बसून राहिला पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका केली जाते. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना आला, वादळ आली, प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं पूर्ण ताकदीनं काम केलेलं आहे. कोरोनाच्या मोठ्या संकटातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लढा देऊन सगळ्यांना बाहेर काढलं आहे. त्यांचं काम उत्तम आहे असं कौतुक पवारांनी केलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कुणाला करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मीच उद्धव ठाकरे यांचा हात उंचावून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना आग्रह केला असा खुलासा करत शरद पवारांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच फटकारलं. तसंच वारंवार त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नका असं सुद्धा पवार म्हणाले. तसंच काही माहिती असेल तर नक्की बोला, पण वाटेल ते आरोप करू नका अशी तंबी सुद्धा पवारांनी फडणवीसांना दिली. शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी मागितल्याचा आरोप माझ्याकडे केला होता, म्हणून मी तात्काळ चौकशी करायला सांगून त्यांचा राजीनामा घ्यायला सांगितला होता. पण गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आज कुठे गायब आहेत? विरोधी विचारांच्या राज्य सरकारांना केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अस्थिर केलं जात आहे. ही ईडी 1.5-2 वर्षांपासून कोणाला माहितीही नव्हती असं शरद पवार म्हणाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. दीक्षाभूमीसाठी फडणवीस सरकारनं 100 कोटींची मंजुरी दिलेली, त्यातील 40 कोटी मिळाले, मात्र उद्धव ठाकरे सरकारनं उर्वरित 60 कोटी दिले नाहीत असा आरोप आठवलेंनी केला. महाराष्ट्रात इतके खड्डे आहेत की खड्डे बुजवले तर सरकारही खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नसल्याचं ते म्हणाले. दरम्यान रामदास आठवलेंनी भाजपसोबत युती करणार असल्याचं म्हटलंय. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं अशी माझी इच्छा आहे, मात्र रिपब्लिकन नेत्यांची तशी भूमिका दिसत नसल्यानं मी ऐक्याच्या फंदात न पडता उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपसोबत युती करत असल्याचं वक्तव्य आठवलेंनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधलाय. फ्लेचर पटेल कोण आहेत अशी विचारणा नवाब मलिकांनी केली. यासोबतच नवाब मलिक यांनी ट्विटरवर फ्लेचर पटेल यांचे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली. एनसीबीनं पंचनामे आणि कारवाई ठरवून केली असा गंभीर आरोप मलिकांनी केला. नवाब मलिकांच्या सगळ्या आरोपांना फ्लेचर पटेल यांनी उत्तर दिलंय. आम्ही एनसीबीचे योद्धे आहोत, त्याची पटेलांना मिरची झुंबते का असा पलटवार पटेलांनी केलाय. विनाकारण कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊ नका, अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नसल्याचा टोला पटेलांनी लगावलाय. तुम्ही ड्रग्ज विरोधातील मोहिमेत असाल तर आमच्यासोबत या असंही पटेल म्हणाले. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची अजिंठा विश्रामगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील उपस्थित होते. काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलमधून माघार घेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रथमच सर्वपक्षीय नेत्यांची ही बैठक पार पडली. दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपात काँग्रेसला अपेक्षित जागा न मिळाल्यास काँग्रेस सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडण्याचा निर्णय बैठकीत झालाय. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगला समाचार घेतलाय. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फडणवीस यांनी दिलंय. आम्ही अचिबात सरकार पाडणार नाही असं फडणवीस म्हणाले. ईडी, सीबीआय आणि आयटीआय एजन्सीचा गैरवापर करण्यात आला,
जर एजन्सींचा गैरवापर झाला असता तर अर्धमंत्रिमंडळ तुरुंगात असतात असं फडणवीस म्हणाले. बहुमत नसताना हे सरकार बेईमानीनं सत्तेत आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. सरकारी भरतींच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच आघाडी सरकारला जडली आहे अशी टीका भाजपा प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राज्य सरकारकडून आरोग्य विभागाच्या एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत असल्यानं पडळकर यांनी ही टीका केली आहे. आटपाडीच्या झरे इथं ते बोलत होते. दरम्यान शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून टीका केली. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदू हृदय सम्राटांचं भाषण म्हणजे पर्वणी असायची, आता सगळंच अळणी गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी. आता बातमी आहे रोहित पवार यांनी उभारलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या भगव्या स्वराज्य ध्वजाची. रोहित पवार यांनी नगरमधील खर्डा इथल्या शिवपट्टण किल्ल्यावर देशातील सगळ्यात मोठा भगवा ध्वज फडकावलाय. 74 मीटर एवढ्या लांबीचा हा ध्वज होता. त्यांच्या ध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमात मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता राष्ट्रवादी हिंदू मतदारांना आकर्षित करण्याकरता भगवं कार्ड खेळत नाही ना असा सवाल उपस्थित होतोय. कारण पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगवा झेंडा तेही मोठं शक्तीप्रदर्शन करून उभारला गेला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आता भगव्या झेंड्याचा आधार घेऊन पुढे जाणार तर नाही ना अशी शंका राजकीय विश्लेषक उपस्थित करतायत. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी हॉटेल्ससंबंधी लवकरच निर्णय घेणार असल्याची घोषणा केली. पुण्यानंतर मुंबईतही हॉटेल्सच्या वेळा वाढवण्यासंदर्भात ते निर्णय घेणार आहेत. टास्क फोर्ससोबत चर्चा करून याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं शेख म्हणाले. मागील काही काळामध्ये चर्चेत असलेले गृहखाते सांभाळण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते ज्यांनी नकार दिला. गृहखातं स्वीकारण्यासाठी अनेकांना विचारलं, मात्र सगळ्यांनी नकार दिला. जयंत पाटलांनाही विचारलं पण गृहमंत्री पद म्हटलं की माझा व्हीपी वाढतो असं म्हणे जयंत पाटलांनी जबाबदारी टाळली. नंतर ही जबाबदारी वळसे पाटलांनी स्वीकारली. हे पद सांभाळणं जितकं मोठं जिगरीचं असतं हे सगळं सांभाळताना आपल्याला कोणतीही व्याधी होऊ नये म्हणजे बरं असा मिश्किल टोमणा गृहमंत्री पद स्वीकारण्याचा किस्सा थेट दिलीप वळसे पाटलांसमोर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आणि भर सभेत हास्य कल्लोळ म्हटला. क्रूज पार्टी प्रकरणी एनसीबीनं मोठी कारवाई केली. 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. अंधेरी वांद्रे पवई भागात कारवाई झाली. या प्रकरणी काही जणांना ताब्यातही घेण्यात आलंय. एनसीबी चौकशी दरम्यान आर्यन खानचं समुपदेशन करण्यात आलं. आपण आता एक चांगली व्यक्ती बनणार आहोत, सामाजिक कार्य करणार आहोत असा शब्द आर्यननं दिला आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. एनसीबीची ही सूत्र आहेत ज्यांनी ही माहिती दिली आहे. आपण बदलून दाखवणार आहोत, गोरगरिबांची सेवा करणार आहोत असा शब्द आर्यननं दिलेला आहे. कोठडी दरम्यान एनसीबी अधिकारी आणि सामाजिक संस्थांनी आर्यनचं समुपदेशन केलं. समीर वानखेडेने सुद्धा आर्यनचं समुपदेशन केलं. नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोळसा घोटाळा प्रकरणामध्ये विभागीय चौकशी सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती. दुय्यम कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला खोट्या क्रमांकाचे स्टिकर्स चिकटवून या गाड्या केंद्रामध्ये सोडल्या जात होत्या. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर ऊर्जा विभागाला जाग आली आहे. या बातमीनंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून 19 ऑक्टोबरला चौकशी समिती आपला अहवाल सादर करणार आहे. कोळसा ट्रकमध्ये हेरफेर करून कोराडी औष्णिक केंद्राचा लाखो रुपयांचा कोळसा दिवसाला चोरला जात होता. बीडमधील देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यामध्ये उपजिल्हाधिकारी NR शेळके यांना अटक झाल्यानंतर औरंगाबादमधील गायरान जमिनीच्या विक्रीत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. गायरान जमिनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार करून ती धनदाणग्यांच्या कशात घालण्यात आल्याचा आरोप नायब तहसीलदार अनिल घोडके यांनी केला. इतकंच नव्हे तर शेळके यांनी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे. ही चौकशी केली तर महसूल विभागातील बडे अधिकारी आणि काही नेत्यांची नावं समोर येऊ शकतात असं नायब तहसीलदार अनिल घोडके म्हणाले. बीडमध्ये महिला सरपंच 2 वर्षांपासून कार्यालयातच आलेल्या नाही. 2 वर्ष त्या गैरहजर होत्या, त्यामुळे ग्रामस्थांनी सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवून निषेध केला. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई जवळच्या मोरेवाडी गावातला धक्कादायक प्रकार आहे. सरपंचांच्या खुर्चीवर कुत्रा बसवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्ञानेश्वरी कचरे असं महिला सरपंचाचं नाव आहे. सरपंचाला ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली. विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी आणि कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी हिंगोलीत विद्यमान खासदार आमदार माजी मंत्र्यांसह 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापनेनिमित्त वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या प्रकरणी शिवसेना खासदार हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे लोणावळा मार्गावर धावणारे लोकलच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. याआधी 6 लोकल धावायच्या,
यात पुणे लोणावळा मार्गावर एक तर पुणे तळेगाव मार्गावर एक अशा दोन लोकल्सच्या ट्रेन्सची भर पडलेली आहे. लोकल संख्येत वाढ झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर इथल्या दीपक कंकाळ यांच्या शेतामध्ये हरणाचं पाडं जखमी अवस्थेत दिसून आलं याची माहिती आलेगाव वनविभाग अधिकारी यांना फोन करून देण्यात आली. फॉरेस्ट अधिकारी आणि त्यांची टीम मळसूर इथं आली आणि त्यांनी हरणाचं पाडं ताब्यात घेतलं. पाडसाला आलेगाव इथं नेण्यात आलं. या प्रामाणिकपणाबद्दल शेतकरी दीपक कंकाळ यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथल्या लोटे MIDC मधील वायू प्रदूषणावर आता आळा बसणार असून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या एअर मॉनिटरिंग सिस्टमचं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झालं. कोरोनामध्ये अडचणीत असलेल्या लघुउद्योजकांकरता नवनवीन योजना आणल्या जात आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी त्यांच्याशी संवाद ठेवला जातोय. विविध धोरणांच्या माध्यमातून राज्य सरकार लघुउद्योजकांना मदत करत आहे असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले. पुणे एअरफोर्सच्या लोहगाव विमानतळावर आज भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा चित्तथरारक आणि तितकाच नेत्रदीपक असा हवाई कसरतींचा एअर शो बघायला मिळाला. त्यात सूर्यकिरण टीमचे 9 एअरक्राफ्ट तर सारंग पथकाची 4 हेलिकॉप्टर्स सहभागी झाली होती. सूर्यकिरण एअरक्राफ्टमधून 9 पॅराग्लायडर्सनी डाय मारून हवाई दलास सलामी दिली. यानंतर सुरू झाला सारंग हेलिकॉप्टर्सचा आकाशातील रंगीबेरंगी कलर्सचा हवाई कसरती शो. त्यात ट्रायकलर्स फॉर्मेशन सर्वाधिक भेगण होतं. त्यातही क्रॉसिंग डाईंग शब्दशः काळजाचा चोका चुकवेल अशीच होती. देशातील उपचाराधीन रुग्णांमध्ये 7 महिन्यातील मोठी घट झालेली आहे. 2,03,688 रुग्णसंख्या गुरुवारी नोंदवली गेली. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 0.60% इतकी आहे. मार्च 2020 नंतर ही सगळ्यात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या आहे. तर कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील 98.07 इतकी झालेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या नोंदी नोंदवल्या आहेत. कधीही नव्हती इतकी पारदर्शकता विश्वास आणि तंत्रज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन आता भारताच्या संरक्षण क्षेत्रात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शिथिल अशी धोरणं मोडीत काढत स्वातंत्र्यापासून या क्षेत्रात प्रथमच मोठ्या सुधारणा होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सुमारे 200 वर्षांपासून अस्तित्वात असलेले ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड विसर्जित करून सरकारनं 7 सरकारी संरक्षण कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. 41 आयुध निर्माणांसह या बोर्डाची मालमत्ता या नव्या कंपन्यांना हस्तांतरित केली जाणार आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर 18 दिवसांनी अखेर तो मागे घेतला आहे. नाराज असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर राजीनाम्याचा आपला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा धक्का दिला. राहुल गांधी भेटीनंतर बोलताना त्यांनी आपल्याला वाटत असलेली काळजी विचार आपण त्यांच्यासमोर मांडले असून आता सर्व काही ठीक झालं असल्याचं ते म्हणाले. पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी ही माहिती दिली. सध्या पावसानं उघडीप घेतली असताना राज्यात पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. पुढचे 2 दिवस धोक्याचा असून मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट दिला गेला. वाशिम जिल्ह्यातील जयपूर ढिल्ली या गावातील शेतकऱ्यानं कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला रात्री आग लागली. या आगीत 4 एकरावरील सोयाबीन पीक जळून खाक झालं. या शेतकऱ्याचं जवळपास 2.25 लाखांचं नुकसान झालं. या प्रकरणी अनसिंग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोयाबीन गंजीला आग लागल्याच्या घटना घडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. भिवंडी तालुक्यातील कशेळी ब्रिजच्या रोडलगत फर्निचर मार्केटला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. जवळपास 11 दुकानं आगीत जळून खाक झाली. त्यात पूर्णपणे लाकूड असल्यानं आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. स्पीड न्यूजमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्पीड न्यूजमध्ये स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. उल्हासनगरमधून धक्कादायक बातमी. उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण ते टिटवाळा दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये फेरीवाल्यांनी एकावर एक ब्लेडनं प्राणघातक हल्ला केला. गुटखा विकण्यावरून दोघांनी एका तरुणाला मारहाण करत ब्लेडनं वार केले. या हल्ल्यात जखमी तरुणाला नाशिक इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी 2 फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूरमधील शिक्षक कॉलनी इथं दुचाकी चोरीचा मोठा प्रयत्न फसला. चोरट्यांनी 7 ते 8 मोटरसायकलींचे हँडल्स लॉक तोडले, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव उधळला, परंतु त्यातील 2 गाड्या चोरीला गेल्या. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्यामुळे परिसरामध्ये चिंतेचं वातावरण आहे. कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण झालाय. माओवादी नेता आर के उर्फ रामकृष्णच्या अंत्ययात्रेमध्ये शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे ते सदस्य होते. 2 दिवसांपूर्वी किडनी निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. बिजापूर जिल्ह्यात पालमेडू कोंडापल्लीच्या जंगलात मोठ्या संख्येत सशस्त्र माओवाद्यांच्या उपस्थितीत रामकृष्णावर अंत्यसंस्कार झाले. याप्रसंगी नागरिकही उपस्थित होते. माओवाद्यांनी अंत्यसंस्काराचे फोटो जारी केले. या वेगवान घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.